मंडळी नमस्कार कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होते वंचित बहुजन आघाडीनं हे आपलेच बऱ्याच ठिकाणी उमेदवार दिले आहेत तसंच काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक पक्षातले नेते हे बंडखोरीच्या तयारीत असल्याचं दिसतंय या सगळ्या धामधुमीमध्ये मराठवाड्यातल्या राजकारणाकडे माध्यमांचं लक्ष आहे मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती मनोज जरांगे पाटलांनी वातावरण तयार केलेलं आहे त्यामुळे मराठवाड्यात मनोज जारांगे फॅक्टर जोरदार असल्याचं लक्षात येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी इथं विधानसभेला इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत त्यामुळे एकूणच राज्याचं आंतरवाली सराटीकडे देखील लक्ष आहे गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल चार हजार उमेदवारांनी मनोज जरांगे पाटलांकडे मुलाखती दिल्याचं वृत्त आहे त्यातच महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते हे रात्री पहाटे दुपारी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी गाठत आहेत मंडळी त्यामुळे जरांगे पाटलांच्या उमेदवारांमुळे कोणत्या मतदारसंघात महायुतीला फटका बसू शकतो याचे अंदाज सर्वच पक्ष आणि नेत्यांकडून बांधले जात आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात कोणत्या ठिकाणी आपला जो उमेदवार असेल तो मजबूत असेल असाच उमेदवार देणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले तसंच ज्या ठिकाणी उमेदवार देणं शक्य होणार नाही अशा ठिकाणी कुणाचा उमेदवार पाळायचा याबद्दल आपण लवकरच निर्णय घेऊ असं देखील जरांगे म्हणाले यातच आज शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी अंतरवारी सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच भेट घेतली आणि एक मित्र म्हणून आपण त्यांना भेटलो असं सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मात्र शिवसेना भाजप आणि अजित पवारांचा पक्ष एकीकडे तिकीट वाटपाच्या घाईत असताना उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतली त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे प्रत्येक मंत्री आमदार आपल्या मतदारसंघात आपला प्रचार करण्यामध्ये गुंतला असताना उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट का घेतली असावी आपल्या उमेदवारांना फटका बसू नये यासाठी मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंतांना पाठवलं असावं असेही प्रश्न या माध्यमातून उपस्थित आहेत मात्र एकूणच महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका लोकसभेसारखा बसेल असा अंदाज घेऊनच महायुतीचे नेते हे मनोज जरांगे पाटलांची भेट घेत आहेत असं सांगितलं जाते त्यामुळे कुठेतरी शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात मराठा समाजाची नाराजी किंवा रोष कमी करण्याच्या उद्देशानं उदय सामंत जरांगे पाटलांना भेटत असल्याचं म्हटलं जातं मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या केलेल्या आंदोलनामुळे आजवर शासनाचे दूत म्हणून उदय सामंत अनेकदा जरांगेंना भेटले आणि शासनाच्या विरोधातला रोष कमी करण्यासाठी त्यावेळी त्यांनी प्रयत्न केले जरांगेंना प्रत्येक आंदोलनानंतर आश्वासन देताना उदय सामंत हे देखील शासनाचे दूत म्हणून उपस्थित होते तेव्हापासून जरांगे आणि उदय सामंत यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं बोललं जाते मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते मनोज जरांगे पाटलाची भेट घेतात त्यामुळे यामध्ये संशय देखील निर्माण होणारच म्हणूनच उदय सामंतांची अंतर्वालीत एरझार होईल का सफल व्यापार असं म्हणावं लागेल जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनामध्ये आजवर भाजपवर आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जरांगे यांनी आजवर कधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर किंवा शिवसेनेच्या ने नेत्यावर टीका केली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे जिथे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना फटका बसू नये मनोज जरांगे पाटलांच्या फॅक्टरचा किमान शिंदेच्या सेनेच्या नेत्यांना फटका बसू नये यासाठीच उदय सामंत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली असावी अशा चर्चा होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी जरांगे यांच्या आंदोलनस्थळी शासनाचं एक शिष्टमंडळ पाठवत जरांगे यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा केली तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणासंदर्भात तळमळ आहे आणि तेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात अशा पद्धतीचं एक वक्तव्य देखील जरांगे मागच्या काळात केलं होतं त्यामुळे एकूणच जरांगे यांची शिंदे यांच्याबद्दल आणि शिंदे यांच्या आमदार खासदारांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी नसल्याचं महायुतीच्या विरोधात जरांगे नाराज असले तरी भाजपच्या विरोधात जरांगे यांची नाराजी जास्त तीव्र आहे असं म्हटलं जाते मराठवाड्यामध्ये शिंदे यांच्या सेनेच्या उमेदवारांची संख्या तशी कमी आहे छत्रपती संभाजीनगर परभणी हे सेनेचे बाले किल्ले आहेत त्यामुळे इथल्या उमेदवारांच्या विरोधात जरांगे फॅक्टर काही प्रमाणात कमी करण्याच्या उद्देशानं शिंदे यांच्या सेनेचे हे नेते मनोज जरांगे पाटलांना भेटत असल्याचं वृत्त आहे जरांगे हे भाजपवर नाराज असले तरी त्याचा केवळ फटका हा भाजपलाच बसेल असाही एक अंदाज या माध्यमातून व्यक्त होतोय त्यामुळे शिंदेसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जरांगे यांच्या मनामध्ये असणारा राग काही प्रमाणात कमी करण्यासाठी उदय सामंत यांनी जरांगेंची भेट घेतल्याचं वृत्त आहे दरम्यान येत्या एक ते दोन दिवसात जरांगे हे आपले उमेदवार फायनल करतील त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अंतरवाली स्तराटी इथं बोलवलं आहे नेमका कोणता उमेदवार एक फायनल करायचा उर्वरित इच्छुकांचं काय करायचं की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की इतर कुणाला पाठिंबा द्यायचा या सगळ्या गोष्टींचा देखील एक ते दोन दिवसात जरांगे हे निर्णय घेणार आहेत मंडळी जवळपास सर्वच पक्षातले उमेदवार मराठवाड्यातले विशेषतः उमेदवार जाहीर होत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपनं आणि शिंदेसेनेनं देखील आपले उमेदवार निश्चित केले आहेत महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपले उमेदवार यांची दुसरी यादी जाहीर केली आहे आरक्षित असणाऱ्या जागांवर जरांगे उमेदवाराला पाठिंबा देतात हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं एस सी ओबीसीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार देतात की कोणत्या उमेदवाराला ते पाठिंबा देतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे मात्र उदय सामंत यांच्या आंतरवाली सराटीतल्या भेटीमुळे पुन्हा एकदा जरांगे यांची मनधरी करण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून होतो आहे का त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उदय सामंतांना जरांगे यांच्या भेटीला पाठवतायत का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास वेळ झाली इथे स्थापनेशी पाहत राहा कडक